तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज चव्हाण सर, माझे सहकर्मी, सहकारी मित्र आणि मी निघणार आहे यवतमाळला जाण्यासाठी। आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडं यवतमाळमधल्या काही घडामोडी दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर चला निघूया। मी आणि चव्हाण सर बाईकने चाललो आहे, माझी ॲव्हेंजर घेऊन, माझी थार घेऊन। सरांची गाडी त्यांनी सर्व्हिसिंगला टाकलेली आहे, त्यामुळे माझ्या गाडीने यवतमाळला निघणार आहे आम्ही। तर मित्रांनो, मी आणि चव्हाण सर निघालो आहे यवतमाळला जाण्यासाठी। हे आहे चव्हाण सर, सचिन चव्हाण फ्रॉम जवडा ब्रह्मनाथ। आमचं यवतमाळ येथील काम झालेलं आहे आणि आम्ही निघत आहे आता थोडा नाश्ता करायला। तर यवतमाळ येथे अँग्लो हिंदी चौकात एक फेमस डोश्याचं दुकान आहे, तेथे आम्ही नाश्ता करणार आहे। तर मित्रांनो, हे आहे श्री गुरुदत्त डोसा सेंटर। आम्ही कधीही यवतमाळला आल्यानंतर आम्ही येथे डोसा नक्कीच खातो। तर हे आहे घुक्षे सर। तर मित्रांनो, इथून डोसा खाल्ल्यानंतर मी आणि चव्हाण सर निघणार आहे दारव्याला आणि घुक्षे सर आर्णी मार्गे दिग्रसला जाणार आहे। घ्या आपापले। आपापलं घ्या। चव्हाण सरनं सुरू पण केलंय आणि माझा डोसा पण आलेला आहे, पण थोडं हात धुवून येतो। अप्रॉक्सिमेटली 10 hours later डोसा कोण झालेला आहे आमचा आणि आम्ही निघत आहे आता। काय म्हटलं? कितीला आहे इथे हे कितीला आहे म्हटलं? चिल्लर आहे 500 50 आहे सर। 50 घेऊ का एक? तर मित्रांनो, रस्त्यात जाता जाता छान पक्ष्यांच्या खोपा आहे, त्याची खरेदी केली सुंदर आणि फक्त 50 रुपयाला मिळाले। माहीत आहे का, अशा ह्याच्यात भाव नाही करा वाटत सर, कारण हँडक्राफ्ट राहते ना, मेहनत लागते त्यांची। तर मित्रांनो, आम्ही आलो आहे किसान इंजिनिअरिंग वर्क्स येथे। चव्हाण सरच्या गाडीचं थोडंसं काम होतं, मी माझी गाडी आणणार होतो, मात्र त्यांना थोडं त्यांच्या गाडीचं काम करायचं होतं, त्यामुळे चव्हाण सरचीच गाडी घेऊन आलो आम्ही। तर चव्हाण सरच्या गाडीचं काम सुरू आहे आणि मला थोडा वेळ आहे। कारमध्ये शूटिंग करताना थोडं मला मोबाईल ठेवण्याची अडचण येते, त्यामुळे त्याच्यासाठी स्टँड बघायचा विचार आहे। तर चला बघूया एखाद्या मोबाईल गॅलरीमध्ये जाऊ। Much later यवतमाळचे आमचे सर्व काम जवळपास आटोपलेले आहे आणि आम्ही निघालो आहे आता दारव्याला परत जाण्यासाठी। तर रस्त्यातच जामवाडी येथील छोटासा डॅम आहे, तर त्याचं काही दृश्य दाखवतो तुम्हाला।
आणि पूर्ण व्लॉगमध्ये चव्हाण सरनं त्यांचा चेहरा दाखवला नाही आहे. दाखव, कारण तुम्ही शेला बांधूनच होते. तर आता इथून निघत आहे. हा, पड म्हणा मोबाईल कोण्या भावात पडा लॉगिंग. तुम्ही घेता काही? तर मित्रांनो, आम्ही यवतमाळहून दारव्याला जाता जाता फेमस आहे सर्वज्ञ खवा पेढा. तर इथून अर्णवसाठी मी पनीर घेतला आहे. बरेचसे लोक इथे थांबून या दुकानात येतात. तर हे आहे आमचे भाऊ, हाय करून टाका. ठीक आहे, ओके. तर चला निघूया.